morning everyone, let's start our next question based on ratio analysis or income statement. काय सांगितलं बघा प्रॉब्लेम मध्ये. इन्कम स्टेटमेंट दिलेला आहे, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे आणि आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो अँड इंटरेस्ट कव्हरेज रेशो, ओके, असे सहा रेशो आपल्याला काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे आहे. ओपनिंग स्टॉक, परचेसेस, वेजेस, डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग, देन इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस, रेंट, एक्झिबिशन, इंटरेस्ट ऑन सेल ऑफ डिबेंचर, इंटरेस्ट ऑन डिबेंचर अँड लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड क्रेडिटला दिले आहे सेल्स, कमिशन अँड क्लोजिंग स्टॉक. ड्रॉ करा फॉर्मॅट, आधी व्हर्टिकल स्टेटमेंट ड्रॉ करणार आहोत आपण आणि त्याच्यानंतर रेशो कॅल्क्युलेट करायचे आहे. पर्टिक्युलर, इनर कॉलम, आउटर कॉलम. पर्टिक्युलर, इनर कॉलम, आउटर कॉलम. वरती हेडिंग द्या व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट, व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट ऍज ऑन 31 मार्च 2017. व्हर्टिकल स्टेटमेंट ऍज ऑन 31 मार्च 2017. पर्टिक्युलर रुपीज, रुपीज. पर्टिक्युलर रुपीज, रुपीज. पॉइंट नंबर फर्स्ट, नेट सेल. नेट सेल डिरेक्टली आउटर कॉलम मध्ये व्हॅल्यू मेन्शन करा. नेट सेल किती दिसत आहे? 7,50,000. ओके, 7,50,000. पॉइंट नंबर टू, लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मध्ये काय आहे? ओपनिंग स्टॉक, परचेसेस, वेजेस अँड डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग. ओके, कारण फॅक्टरी बिल्डिंग जी आहे, फॅक्टरी बिल्डिंग स्पेशली दिलेली आहे फॅक्टरी वरडी. सो दिस इज द पार्ट ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ओके, दॅट इज वाय हियर वी मेन्शन. वन बाय वन पुटअप करा. ओपनिंग स्टॉक, परचेसेस, वेजेस अँड डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग. ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू आहे 80,000. देन परचेसची व्हॅल्यू आहे 39,000. वेजेसची व्हॅल्यू आहे 15,000 अँड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग आहे 4,000. ओके, इथेपर्यंत क्लिअर झालं का? वन बाय वन आपण दिलेली इन्फॉर्मेशन मेन्शन केलेली आहे. ते लेस इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस ऑल्सो पार्ट ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ओके, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस तो तुम्ही खाली घेतला तरी चालेल, वरती घेतला तरी चालेल, बट फॉर्मॅट मध्ये तो ट्रेडिंग अकाउंटचा पार्ट दिलेला आहे. ओके, सो इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस किती आहे? 10,000 इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस. अँड देन लेस क्लोजिंग स्टॉक. ओके, लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती दिला आहे? 30,000. 30,000 मायनस करा कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती येईल बघा. 80,000 प्लस 39 प्लस 15 प्लस 4 प्लस 10 मायनस 30 किती येईल? 1,18,000. ओके, हेडिंग द्या 1,80,000 ला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. क्लिअर? देन पॉइंट नंबर थ्री, ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट पॉइंट नंबर थ्री, 1 मायनस 2. 1 मायनस 2 करा किती येईल बघा. ग्रॉस प्रॉफिट 6,32,000, राईट? 1 मायनस 2
Clear? Then point number four, please. Operating expenses. Operating expenses मध्ये काय दिलंय बघा, rent आहे, exhibition expenses दोन पॉइंट दिलेले आहेत ऑपरेटिंग मध्ये, rent and second selling मध्ये येईल exhibition expenses. ऑफिस चा पार्ट आहे रेंट आणि सेलिंग एक्झिबिशन आहे सेलिंगचा पार्ट. अमाउंट मेन्शन करा. 22,000 ऑफिस रेंट आहे आणि सेलिंग एक्सपेन्सेस मध्ये एक्झिबिशन एक्सपेन्सेस 7,000. फिनान्शियल एक्सपेन्सेस काही दिले आहेत का? नाही आहे, तर नील म्हणा तिथे. अँड टोटल घ्या, टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किती येतील? 29,000. ओके, टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 29,000. बरं, इथेपर्यंत काही डाऊट असेल तर विचारू शकताय. क्लिअर? हो नाही काहीतरी रिप्लाय द्या. हो नक्की, फक्त इथे 9 च्या लेक्चरला ऐकायचं, 10 वाजता विसरायचं, असं झालंय हल्ली तुमचं, है ना? देन नेक्स्ट स्टेप काय करणार आपण, पॉइंट नंबर फोर, ऑपरेटिंग प्रॉफिट. ओके, पॉइंट नंबर फोर, ऑपरेटिंग प्रॉफिट. तो 3 - 4 करा. 3 - 4 6,32,000 -29,000 6,03,000 ऑपरेटिंग प्रॉफिट मिळाला. ओके, देन नेक्स्ट नेक्स्ट पॉइंट, नॉन ऑपरेटिंग इन्कम ऍड करा किंवा नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, सिक्वेन्स डझंट मॅटर. आधी लेस करायचं असेल नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस तर लेस करा. इथे बघा, नॉन ऑपरेटिंग इन्कम मध्ये काय दिलेलं आहे? कमिशन दिलेलं आहे. नॉन ऑपरेटिंग इन्कम मध्ये आहे कमिशन 12,000. अँड नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये आहे लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. नॉन ऑपरेटिंग इन्कम 12,000, देन नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 30,000. कन्फ्यूज होत असेल तर आपण आपला सिक्वेन्स घेऊ. चला काय करतो आपण, आधी पॉइंट नंबर सिक्स, लेस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ओके, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिले लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट किती दिलेत? लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट 30,000. सेकंड लास्ट गर्ल्स, इफ एनी डाउट टेल मी, अदरवाइज कीप क्वाइट. चला देन पॉइंट नंबर सेवन, एंड नॉन ऑपरेटिंग इनकम कमीशन ट्वेल्व थाउजंड, देन 6,03,000 मध्ये 30,000 प्लेस करा अँड 12,000 ऍड करा. किती व्हॅल्यू येईल बघा, किती आले? 5,85,000.
इथेपर्यंत क्लिअर झालं का? काही डाऊट असेल तर विचारू शकताय. ऑपरेटिंग प्रॉफिट मधून आपण नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मायनस केले 30,000 अँड नॉन ऑपरेटिंग इन्कम आपण ऍड केलेला आहे, जो आपल्याला मिळाला हेडिंग द्या नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट. कारण नंतरचा आयटम इथे काय दिसतोय आपल्याला? इंटरेस्ट दिसतोय, राईट? म्हणून आपण हेडिंग दिला नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट. देन पॉइंट नंबर 8, प्लेस इंटरेस्ट ऑन डिबेंचर. प्लेस इंटरेस्ट ऑन डिबेंचर पॉइंट नंबर 8. इंटरेस्ट किती दिलेला आहे बघा, 12,000 इंटरेस्ट. इंटरेस्ट मायनस करा, व्हॅल्यू किती मिळेल? 5,73,000. नेट प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट म्हणा किंवा नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स किंवा नेट प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट, काही हेडिंग तुम्ही देऊ शकता. जसं सांगितलं की नेक्स्ट आयटम काय आहे त्याच्यावरून हे हेडिंग डिसाइड होते. ठीक आहे, क्लिअर? ओके, नेक्स्ट पॉइंट नंबर 9, लेस इन्कम टॅक्स. पॉइंट नंबर 9, लेस इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स दिलेला आहे 20,000. 20,000 मायनस करा, लास्ट आन्सर मिळेल 5,53,000. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणू शकता किंवा त्याला रिटेन अर्निंग सुद्धा म्हटलं तरी चालेल. क्लिअर? अरे बोला फटाफट, काही डाऊट आहे का इथे? आता काय वेगळं बघितलं आजच्या प्रॉब्लेम मध्ये? डेप्रिसिएशन आणि इलेक्ट्रिसिटी बिल. ठीक आहे, चल रेशो कॅल्क्युलेट करायला घ्या. फर्स्ट रेशो ग्रॉस प्रॉफिट रेशो, आवाज नको. ग्रॉस प्रॉफिट रेशो फॉर्म्युला पुटअप करा. ग्रॉस प्रॉफिट डिवाइडेड बाय नेट सेल्स इनटू 100. ग्रॉस प्रॉफिट मिळाले आपल्याला 6,32,000 डिवाइडेड बाय नेट सेल्स 7,50,000 इनटू 100. आपल्या काय डाऊट आहे? क्लिअर? देन ग्रॉस प्रॉफिट 82.27%. पहिला रेशो क्लिअर झाला, ग्रॉस प्रॉफिट रेशो. देन सेकंड रेशो नेट प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट रेशो नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवाइडेड बाय नेट सेल्स इन टू 100. सो नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5,73,000. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 5,53,000 आहे ना? नेट प्रॉफिट किती? 5,53,000 आहे ना? 53 डिवाइडेड बाय नेट सेल्स इन टू 100. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवाइडेड बाय नेट सेल्स इन टू 100. परसेंटेज जरा सांगा किती येतील? 73.7, 73.72.
73 झाले बरोबर. चलो नेक्स्ट, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो फॉर्म्युला आहे ऑपरेटिंग प्रॉफिट डिवाइडेड बाय नेट सेल्स इनटू 100. ऑपरेटिंग प्रॉफिट किती मिळालंय बघा. ऑपरेटिंग प्रॉफिट 6,03,000 ऑपरेटिंग प्रॉफिट मिळाला डिवाइडेड बाय नेट सेल्स 7,50,000 इनटू 100. फक्त लिहून घ्यायचं काम करू नका. तुमच्याकडे इन्कम स्टेटमेंट का आहे व्हर्टिकल कॉस्ट चेक करा. आपण व्हॅल्यू राईट घेतोय का बघा. ऑपरेटिंग प्रॉफिट किती मिळालंय आपल्याला 80.40%. क्लिअर. नेक्स्ट, ऑपरेटिंग रेशो लक्षात ठेवा. ऑपरेटिंग रेशो वेगळा आणि ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो वेगळा आहे. ऑपरेटिंग रेशो त्यामध्ये आपण काय घेतो, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स इनटू 100. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. वी वेर ऑलरेडी लर्न मेनी टाइम राईट. सो ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मिळाले तर आपल्याला टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 1,47,000 डिवाइडेड बाय नेट सेल्स 7,50,000 इंटू 100. निधी काही डाऊट आहे का? अरे छोट डाऊट आहे तुला. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती मिळाले आपल्याला 1,18,000 प्लस ऑपरेटिंग टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 29,000. याची प्लस केली की ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मिळतात. सो 1,47,000 आले. हा रेशो क्लिअर झाला का? क्लिअर गर्ल्स? कोणाला डाऊट आहे? सेकंड लास्ट बेंच गर्ल्स, तुझं नाव काय? तस्बिया. बस कुठे बसलीस तू? क्लास मध्ये बसलीस की गार्डन मध्ये बसलीस? डिस्कस करून सॉल्व करणार असाल तर मी थांबते. चला चला, ऑपरेटिंग रेशो क्लिअर झाला का सगळ्यांना? आता आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपण अजून काही नवीन शिकलो तर ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो इज अ डिफरंट थिंग आणि ऑपरेटिंग रेशो इज अ डिफरंट थिंग. फर्स्ट बेंच गर्ल्स, वाय यू आर कन्फ्यूज? क्लिअर ना? देन नेक्स्ट रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवायडेड बाय एव्हरेज स्टॉक. हा सुद्धा रेशो ऑलरेडी आपण लर्न केलेला आहे. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवायडेड बाय एव्हरेज स्टॉक. सो कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मिळाले आपल्याला 1,18,000 अँड एव्हरेज स्टॉक दॅट मीन्स ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइडेड बाय 2. देन आंसर येईल 2.15 टाइम. 2.15 टाइम. क्लिअर? अरे बोला हो नाही काहीतरी फास्ट होत असेल तर सांगा की हा रेशो नाही लक्षात आलेला, व्हॅल्यू कशा घेतल्या. आर्या क्लिअर झालंय? काही डाऊट आहे? रावणी क्लिअर झालं? देन लास्ट रेशो, इंटरेस्ट इंटरेस्ट कव्हरेज रेशो. तो फॉर्म्युला आहे त्याचा प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट डिवायडेड बाय इंटरेस्ट. ओके, आपण टोटल इंटरेस्ट किती पे केलेला आहे. बेसिकली आपण हा रेशो का कॅल्क्युलेट करतो तर
जसं तुम्हाला प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं आठवत आहे की प्रॉफिट मिळाला की आपण तो सगळा इन्व्हेस्ट करतो का? नाही, त्याची एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. तो रिझर्वला दिला जाईल, देन डिव्हिडंड होल्डर्सना दिला जाईल, इंटरेस्ट पे केला जाईल, टॅक्स पे केला जाईल. सो पहिला आपण इंटरेस्ट पे करू, नंतर आपण टॅक्स पे करू, नंतर आपण प्रेफरन्स शेअरना देतो, आणि मग आपण डिव्हिडंड होल्डर्सना देतो, राईट? सो टोटल आपण इंटरेस्ट किती पे केलेला आहे हे फाइंड आउट करण्यासाठी हा रेशो कॅल्क्युलेट केला जातो. दॅट इज वाय त्याचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट. किती होता तुमचा प्रॉफिट बिफोर इंटरेस्टचा? त्याची व्हॅल्यू आहे 5,58,000 डिवायडेड बाय 12,000. काय चुकलं? प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट 5,85,000. ओके, 5,85,000. डिवाइडेड बाय 12,000 इंटरेस्ट. आंसर किती येईल चेक करा. 48.75. अच्छे सगळे रेशो क्लिअर झाले का? श्वेता क्लिअर? नेहा स्नेहा क्लिअर झाले? मेहता तनिष्का मागे सेकंड लास्ट क्लिअर ना? या रो मध्ये कोणाला डाऊट आहे का? गर्ल्स लास्ट थर्ड लास्ट फोर क्लिअर? वाईज काही डाऊट आहे? आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपण नवीन काय बघितलं? कॅपिटल सॉरी इंटरेस्ट कव्हरेज रेशियो हा नवीन आपण लर्न केलेला आहे. डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग आणि इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस. ओके, हे आजच्या प्रॉब्लेम मध्ये नवीन. थँक्यू.